हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 महिने टिकणाऱ्या 2 प्रकारच्या चमचमीत आणि तरी हेल्दी अशा चटण्या करून दाखवणार आहे। गाराळाची एक चटणी आपण करणार आहोत आणि दुसरी चटणी जवसाची चटणी आपल्याला करायची आहे। सर्वप्रथम आपण गाराळाची चटणी करूया। गाराळाची चटणी करण्यासाठी आपण 1 कप पारण घेतलेले, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, 1.5 टेबलस्पून धने घेतलेले, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 10 ते 11 या गुंटूर मिरच्या घेतलेल्या आहे, 4-5 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहे। काश्मीरी मिरचीमुळे काय होतं, आपल्या चटणीला चांगला स्वाद येतो। कढीपत्त्याची 1/2 कप पानं घेतलेली, ती आपल्याला चांगली सुकून घ्यायची। थोडासा हिंग लागणार आहे आपल्या चटणीसाठी। 2 चमचे तेल वापरणार आहे आपण चटणीसाठी। आपण हे भांडे तापट ठेवलेले, गॅस लो टू मीडियम ठेवलेले। सर्वप्रथम आपण हे कारळ भाजून घेऊ, याला काही ठिकाणी खुरसणी असंही म्हणतात। कारळ छान भाजून घ्यायची आपल्याला एकदम मस्त। बघा 2-3 मिनिट झाले, बघा असा चटचट आवाज यायला लागला की कारळ भाजत आले असं समजायचं। अजून 1/2 मिनिट आपण भाजूया। बघा आपले कारळ भाजून झाले, कसे झाले ते दाखवत तुम्हाला। रंग बदलला त्याचा एकदम, बघा अशा पद्धतीने आधी काळे दिसत होते, आता किंचित ब्राऊन रंग झालेला आहे त्याचा। बघा कारळ भाजून झाले, काढून घेऊ आता। धने जिरे भाजून घेऊ आता आपण। सर्व जिन्नस आपण चांगले भाजून घेतले का आपली चटणी चवीलाही चांगली लागते आणि टिकतेही। धने जिरे 2 मिनिट भाजून घेऊ फक्त आपण। धने जिरे भाजून झाले, आता काढून घेऊ आपण। बघा अशा पद्धतीने एकदम छान सुगंध सुटलेला आहे धन्याचा, जिऱ्याचा। कढीपत्ता भाजून घेऊ, 1/2 कप घेतलेला आहे। आणि आपण जवसाची चटणी करणार आहे त्यासाठी 1/2 कप कढीपत्ता वापरणार आहे, तोही एकत्रच भाजून घेऊ आपण। नंतर 1/2 वापरू दोन्ही चटण्यांसाठी। कढीपत्ता टाकल्यामुळे आपली चटणी हेल्दी होते आणि चटणीची चवही छान येते। बघा कढीपत्ता भाजून झाला, एकदम कुरकुरीत वाजायला लागलेला आहे। बघा हे बघा, कढीपत्ता काढून घेऊ। बघा मिरच्या भाजून घेऊ आता आपण। बाकीचे जिन्नस आपण कोरडे भाजले, पण मिरच्यांना आपण थोडस तेल टाकू। आपल्या मिरच्या भाजून झाल्या, बघा काढून घेऊ। शेंगदाणे भाजून घेऊ आणि शेंगदाण्याबरोबरच आपल्याला लसूणही भाजून घ्यायचा। शेंगदाणे भाजण्यासाठी आपण तेल टाकणार आहे थोडस। शेंगदाणे भाजलेले आहेतच, तुमचे भाजलेले नसले जास्त भाजावे लागतील तुम्हाला। छान काढायचं, काढलं नाही तरी चालतं। भाजून घेऊया छान, 2 मिनिटांसाठी भाजायचं आहे आपल्या लसूण आणि शेंगदाणे। आपल्या चटणीमध्ये आपण 1/2 टीस्पून हिंग टाकतो आणि आपली चटणी हिंगामुळे चवदार होते आणि टिकते सुद्धा छान। आता गॅस बंद करते मी। सर्व साहित्य आपलं भाजून झालं, शेंगदाणे गुलाबी सर रंगावर झालेले। आता यातच आपण मीठ टाकतोय, मीठही गरम करून घेऊ। आपली कारळाची चटणी एकदम वेगळ्या प्रकारची आहे आणि आपली पारंपरिक रेसिपी ही, नक्की करून पहा। एकदम चवीला कारळाची चटणी चांगली लागते आणि मुलं तर विसरूनच गेले कारळाची चटणी वगैरे या सर्व गोष्टी। त्यांना आपण सांगितल्या पाहिजे का अशा अशा चटण्या आपल्या असतात आणि चवही सर्वांना आवडते एकदम मस्त। मी ज्या पद्धतीने दाखवलं नुसत्या कारळाची नाही करायची, त्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, धने जिरे हे वापरलं की आपली चटणी एकदम चवीला मस्त लागते। आता गॅस बंद केलेला आहे मी, भांड्यातच ठेवूया थोडंसं। आपले कारळ थंड झाले, आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिरच्या टाकू, मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले म्हणजे वाटताना सोपं जातं आपल्याला। धने जिरे टाकू, हे वाटून घेऊन मग शेंगदाणे नंतर टाकू आपण। बघा कारळ, मिरच्या, धने जिरे अशा पद्धतीने वाटून झाले, चटणीचा एकदम छान सुगंध सुटलेला आहे। आता यामध्येच आपण कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकू। बघा कढीपत्ता दाखवतो मला, एकदम कुरकुरीत झाला आता, सुरा होता असंच पाहिजे। शेंगदाणे, लसूण टाकू। लसूण आणि शेंगदाणे अगोदर टाकलं काय होतं, आपली चटणी बारीक नाही होत चांगली, कारळ बारीक नाही होत म्हणून अगोदर करून घ्यायचं। मिक्सरलाही बारीक करून घेऊ। आपली चटणी वाटून झाली बघा अशा पद्धतीने, की क्लोजअपमध्ये दाखवतो मी तुम्हाला। एकदम मस्त चटणी तयार झाली आपली, कारळाची चटणी तयार झालेली आहे। ही आठवणीतली रेसिपी तुम्ही नक्की करून पाहावी अशीच आहे ही कारळाची चटणी। तुम्ही थोडंसं तेल गरम करून टाकलं किंवा कच्चं तेल टाकूनही खाऊ शकता, भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायलाही छान लागते।
आणि कारळ्याची चटणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ही कारळ्याची चटणी किंवा कारळाचा वापर काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये करतात. चमचाभर चटणी मसाल्याच्या भाजीमध्ये टाकले तर त्या भाजीची चव वाढते. दुसरी चटणी आपल्याला जवसाची करायची आहे. त्या जवसाच्या चटणीसाठी आपण एक कप भर जवस घेतलेली किंवा मोठी वाटी भरून जवस घ्या तुम्ही. 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे आपण. 1 छोटी वाटी खोबऱ्याची काप घेतलेले. 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे आणि खोबरं टाकल्यामुळे आपली चटणी एकदम चवीला मस्त लागते. वाटी भरून आपण कढीपत्त्याची वाळलेली पानं घेतलेली आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 10 ते 12 गुंटूर मिरच्या घेतलेल्या आहे आणि 5 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहे. 1.5 टेबलस्पून धने घेतलेले. 1 टेबलस्पून आपण जिरे घेतलेले. धने जिरे टाकल्यामुळे आपल्या चटणीला छान स्वाद येतो. थोडंसं तेल लागणार आहे, हिंग लागणार आहे आपल्या चटणीसाठी. भांडं तापट ठेवलेले. आता ही जवस भाजून घेऊ आपण. कारळाप्रमाणे जवसाचं पण सगळं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि चटचट आवाज आला की आपली जवस भाजली असं समजायचं. आता लो टू मिडियम गॅसवर ही जवस भाजून घेऊ आपण. बघा असा चटचट आवाज यायला लागला. अजून आपल्याला 1.5 मिनिट भाजायचं आहे. चटचट आवाज आल्यानंतर मी गॅस कमी केला. कमी गॅसवर 2 मिनिट भाजलेले. छान फुटू द्यायची ती जवस. त्यामुळे काय होतं, चटणीचा स्वाद चांगला येतो, एकदम मस्त येतो. बघा भाजून झाली आपली जवस. आता काढून घेऊ. बघा एकदम मस्त भाजली. धने आणि जिरे भाजून घेऊ. 2 मिनिटच भाजायचे. आता मी गॅस कमी केलेला आहे. बघा 2 मिनिट आपण धने जिरे भाजले. कढीपत्ता आपला भाजलेलाच आहे, यात टाकून देऊ आपण. कारण पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तो पटकन सादळतो. धने जिरे भाजून झाले, आता काढून घेऊ आपण. सर्व साहित्य एकदम कुरकुरीत करून घ्यायचं आपल्याला. आता मिरच्या भाजून घेऊ आपण. मिरच्या भाजण्यासाठी काय करायचं, आपण थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे चांगल्या भाजल्या जातील. मिरच्या भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे. मिरच्या भाजून झाल्या, काढून घेऊ. आता आपण हे खोबरं भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकू आपण खोबऱ्यासाठी. तेल टाकल्यामुळे काय होतं, आपलं खोबरं चांगलं भाजलं जातं. तुम्ही जर किसून घेतलं मग काय तेल टाकण्याची आवश्यकता नाही. 2 मिनिटातच आपलं खोबरं भाजून झालं, काढून घेऊ. आता शेंगदाणे लसूणही थोडा भाजून घेऊ आपण. शेंगदाणे आणि लसूण भाजण्यासाठी 1/2 चमचाभर तेल टाकू. छोटा चमचा तेल टाकलेले आणि 2 मिनिट हे भाजून घेऊ. चांगले छान कुरकुरीत करून घ्यायचे शेंगदाणे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि या चटण्या बघा, या पद्धतीने दाखवल्या, तुम्ही कशा पद्धतीने चटण्या करता तेही मला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. बघा आपले शेंगदाणे आणि लसूण छान खवंग भाजून घेतलेले आहे आपण. 1/2 टीस्पून आपण यामध्ये हिंग टाकणार आहे. आता मी गॅस बंद करते. हिंग चांगला तळून घेतला, बघा छान सुगंध सुटलेला आहे. आणि 2 टीस्पून आपण या चटणीसाठी मीठ टाकणार आहे. मीठही गरम करून घेऊ. थंड करून घेऊ आपलं साहित्य, मग चटणी करू. तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जवस प्रथम वाटून घेऊ. या पद्धतीनं चटण्या केल्या तर तुमची चटणी शिल्लकच राहणार नाही. कढीपत्त्याची पानं, धने जिरे टाकू. आता मिरच्या टाकू. खोबरं आणि शेंगदाणे आपण नंतर टाकणार आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ. जवसाची चटणी लवकर बारीक होते. आपण छान भाजली सुद्धा शेंगदाणे आणि लसूण टाकू. खोबरं टाकू. आता जवसाची चटणी बारीक केली बघा, एकदम मस्त झाली. असं टेक्स्चर ठेवलेलं आहे आपण. जवस बारीक केली एकदम. शेंगदाणे आणि खोबरं किंचित जाडसर ठेवलं. क्लोजअपमध्ये दाखवतो अशा पद्धतीने झालेलं. एकदम मस्त झालेली जवसाची चटणी. तर चवीला एकदमच छान लागते. आपली जवसाची एकदम टेस्टी आणि चटपटीत चटणी तयार झालेली. बघा आपल्या 2 महिने टिकणाऱ्या एकदम मस्त चटपटीत आणि हेल्दी अशा चटण्या तयार झाल्या. जवसाची चटणी आपण केली आणि मी ज्या पद्धतीने दाखवली त्याच पद्धतीनं करा. एकदम वेगळी पद्धत आहे आणि आपली चटणी घरातल्या सर्वांना आवडेल. या पद्धतीनं तुम्ही जर चटण्या केल्या तर पटकन संपूनही जातील. कारळ्याची चटणी एकदम मस्त झालेली आहे. पुन्हा भेटू अशा छान मस्त चटपटीत आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.